राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारचा निषेध। त्या अहवालाशी राज्य उत्पादन शुल्काचा काहीही संबंध नाही। मनोज शौरे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे। मतदान कार्डशी आधार लिंक करण्यासाठी कार्यशाळा संपन्न। आंतरराष्ट्रीय जॉयटस फाउंडेशन शाखेतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार। राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या 3 वर्षात दुपटीने वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर सर्वाधिक मद्यपी पुरुष हे गडचिरोली जिल्ह्यात आहेत अशी माहिती समोर आली आहे। तर विशेष म्हणजे या अहवालामुळे धुळे जिल्ह्याचा व महिलांचा अवमान होत असून हे महिलांविषयी षडयंत्र रचले गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे। त्यामुळे आज राज्य सरकारचा धिक्कार करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह इतर संघटनेच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत आंदोलन केले आहे। सदर अहवाल मागे न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संबंधित माहिती पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। सदर या अहवालाबाबत धुळे जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होत असून महिलांकडूनही राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणा विभागासह राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे। या आंदोलनावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रणजित भोसले, यशवंत डोमाळे, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चौधरी, रईस काझी, मनोज कोळेकर, भटू पाटील, उमेश महाजन, नजीर शेख, फिरोज पठाण, गोरख कोळी, रामेश्वर साबरे, कुणाल पवार, जगन ताकटे, अंबादास मराठे, गोलू नागमल, मयूर देवरे, भूषण पाटील, दानिश पिंजारी, निलेश चौधरी, रमणलाल भाऊसार, सरोज कदम, तरुणा पाटील, निर्मला शिंदे, वंदना केदार, स्वाभिमानी पारखे, निखिल मोमय्या, निलेश चौधरी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गीतांजली कोळी व आदी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। काल नुकताच राष्ट्रीय कौटुंबिक यंत्रणेने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालामध्ये म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यातील महिला या सर्वात जास्त दारू पितात किंवा धुळे जिल्ह्यातील महिला या सर्वात जास्त मद्यपी आहे अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी सादर केला। त्या अहवालाचा त्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आंदोलन करून आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन करून या घटनेचा या अहवालाचा निषेध केलेला आहे की अहवाल जो बनवताना कुठल्या निकषाच्या आधाराने केला आहे, कुठल्या माहितीच्या आधाराने हा अहवाल केला आहे। हा अहवाल म्हणजे धुळे जिल्ह्यातील ज्या काही महिला आहेत त्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे आणि षडयंत्राला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, हा अहवाल मागे घेण्यात यावा अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा अहवाल बनवण्यासाठी चुकीची माहिती दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासेल असा इशारा या निमित्ताने आम्ही देतोय। नमस्कार, मी गीतांजली कोळी, तसेच समस्त माझे धुळेकर महिला भगिनींच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना इथं निवेदन देण्यासाठी आलेली आहे की नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक अहवालानुसार धुळे जिल्हा हा राज्यात महिलांच्या मद्यपानाच्या क्रमांकामध्ये 1 नंबर आहे असा हा अहवाल प्राप्त झालेला आहे। अतिशय धक्कादायक आणि गंभीर असा अहवाल हा आहे। धुळे जिल्ह्यात माणसांचं प्रमाण, तरुणांचं व्यसनाधीन झालेलं प्रमाण तर आहेच, परंतु याबरोबर धुळे जिल्ह्यातील महिला भगिनींचा तसेच तरुण मुलींचा मद्यपानामध्ये क्रमांक लागावा हे अतिशय गंभीर गोष्ट आहे। आणि या सर्वेचा अहवाल कोणी तयार केला यावर आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेणार आहोत आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहोत की जर जिल्ह्यामध्ये हे जर प्रमाण वाढलेले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सोड्याच्या गाड्या तसेच अनेक गल्लीबोळांमधील दुकाने तसेच बिअर बार, हॉटेल्स यामध्ये
मुबलक अशी दारू ही मिळत आहे आणि त्यामुळे जर हे प्रमाण वाढलेला असेल किंवा आदिवासी बहुतांश आदिवासी बहुल भागामध्ये आदिवासी ज्या महिला आहेत आदिवासी भागामध्ये आदिवासी लोकांना ही स्वतःला पिण्यासाठी मोहाच्या दारूला परवानगी देण्यात येते ती परवानगी रद्द करण्यात यावी आणि आदिवासी भागातील महिलांचं या व्यसनाधीनच्या प्रमाणाला रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात यावे। राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने राज्यात धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक महिला मद्यप्राशन करत असल्याचा अहवाल दिला होता, मात्र या विभागाने दिलेल्या अहवालाशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा काहीही संबंध नाही व तशी कुठलीही माहिती सदरच्या विभागाला दिली नसून तसेच जिल्ह्यात कुठल्याच महिलेला मद्यप्राशन करण्याचा परवानगा दिला नसल्याचे स्पष्टीकरण धुळे जिल्ह्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शौरे यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे। नागरिकांनी यांची नोंद घ्यावी असं आवाहन देखील शौरे यांनी जिल्ह्यातील नागरिकांसह विविध राजकीय पक्षांना केले आहे। नुकतेच महाराष्ट्र राज्यात धुळे जिल्ह्यातील महिला सर्वाधिक 38.2% मद्यप्राशन करत असल्याचा अहवाल राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने दिला आहे। त्यांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यभरासह धुळे जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांसह महिला संघटना आक्रमक होत आंदोलन केले होते, तसेच देण्यात आलेल्या अहवालामुळे माहितीची बदनामी होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता। हा अहवाल त्वरित रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राजकीय पक्षांसह विविध महिला संघटनांनी राज्य सरकारला दिला आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी मनोज शेवरे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, आपणास कळवू इच्छितो की राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभाग यांनी धुळे जिल्ह्यामध्ये महिला हे 38.2% दारू पिण्याचे प्रमाण असल्याचे नमूद केले आहे। परंतु मी आपणास सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यातनं कुठल्याही महिलांसाठी दारू पिण्याचे परवाना देण्यात आलेले नाही। तसेच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभाग यांना आम्ही कुठली आमच्या कार्यालयातून माहिती देण्यात आलेली नाही, तरी नागरिकांनी गैरसमज करून घेण्यात येऊ नये महिलांच्या बाबतीत, ही विनंती। सातत्याने होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील सर्वच मतदान कार्ड आरोग्य कार्डशी लिंक करावे यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील मनपा सभागृहात नगरसेवकांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्यावे असे आवाहन शहर निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी नागरिकांना केले आहे। 1 ऑगस्ट 2022 पासून मतदारांनी मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्याच मोहिमेच्या अनुषंगाने धुळ्यात देखील आधार कार्ड लिंक करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। या प्रसंगी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुलेकर, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, महापौर प्रदीप करपे, उपमहापौर अनिल नागमोते, शहर विभागाचे तहसीलदार संजय शिंदे, विजय सनेर यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी धुळे शहर 1 ऑगस्ट 2022 पासून आपला मतदान केंद्र मतदान कार्डला आधार लिंक हा प्रोग्राम सुरू आहे आणि जे डी डुप्लिकेशन होतं म्हणजे मतदान जे बोगस मतदान होतं ते होऊ नये यासाठी आपण आधार लिंक आणि आधार कार्ड हे मतदान कार्ड लिंक करत आहोत। तर यासाठी आज आपण इथं सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या सहकार्याने आपण कॅम्प घेत आहोत उद्याच्याला आणि त्या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपलं आधार कार्ड मतदान केंद्राशी मतदान कार्डशी लिंक करावं आणि शासनाला सहकार्य करावं असं मी त्यांना आवाहन करतो। धन्यवाद सर। नाशिक शहरात आज आंतरराष्ट्रीय जायंट ग्रुपच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2022 रोजी सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला होता। यावेळी आंतरराष्ट्रीय जायंट्स फाउंडेशन शाखा नाशिक यांच्यातर्फे स्वयं लर्निंग पॉइंट अभियंता नगर येथे समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांना गुलाब पुष्प शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले। यावेळी करोना काळात अहोरात्र आरोग्य दूत म्हणून झटणाऱ्या डॉक्टर श्री प्रशांत देव आणि डॉक्टर सो अमृता देव दापंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला। करोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री अनिल कोठोळे यांच्यासह शैक्षणिक कार्यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयं लर्निंग क्लासचे संचालक सुभाष गायकवाड, पल्लवी गायकवाड यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला।
यावेळी ज्ञानसंपदा वाचनालयाचे संस्थापक श्री प्रकाश भांड, ज्येष्ठ स्वामी समर्थ सेवेकरी श्री बाळासाहेब साळी, चंद्रशेखर कांबळे, दत्ताराम शिंदे, आरजी कॉम्प्युटर्स श्री चंद्रशेखर कांबळे, सेवानिवृत्त माजी सैनिक सुभाष पाटील, जीवनलाल भाऊसर, हंसराज देवरे, डॉक्टर अभिषेक कोंठुडे इत्यादींचा देखील स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प इत्यादींचा देखील स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अनिल अहिरे, बापूसाहेब सोनवणे, उत्तर महाराष्ट्राच्या प्रचारक स्वामी समर्थ केंद्र यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच यावेळी महिला व युतींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकचे अध्यक्ष मधुकर बारसे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता बिरार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिलीप जाधव यांनी मानले. प्रतिनिधी सुनील गवळी, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक. आणि 17 सप्टेंबर 1972 रोजी जायंट्स इंटरनॅशनलची स्थापना नाना चुडासामी यांनी मुंबईचे प्रथम केली. आणि या भारतीय संघटना असून विदेशामध्ये 700 शाखा याच्या आहेत. आणि जायंट्स उद्देश असे की मोफत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, आरोग्यविषयक समस्यांचं निराकरण, आणि जे गरीब अडलेले जे लोक आहेत त्यांना मदत करणं, जायंटचं वृक्षारोपण, तिथे पुस्तकं पेटी वाटप हे करणं, जे आरोग्यासाठी आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याचे निराकरण करणं, वृद्धाश्रमावर मदत करणं, तिथे ट्रिप्लांटेशन, तिथे असा जायंट्सचा कार्यक्रम आहे तिथे. आणि सर्वांना सहभाग घेऊन जे आपल्या समाजामध्ये वंचित लोक आहेत की त्यांना खरंच गरज आहे तर त्यांना मदत करणे, तिथे जसं आज समजा रिक्षावाले म्हणा किंवा फुलवाले आज त्यांचा जो सन्मान करण्यात आला तर आपला सगळ्यांचा सन्मान होतो, पण जे उपेक्षित लोक आहेत त्यांचा सन्मान होत नाही. तिथे रिक्षावाले लोक म्हणा किंवा भाजीवाले म्हणा, दूधवाले म्हणा, पेपरवाले किंवा आपल्या घंट्या गाडीवाले जे लोक आहेत त्यांचा सन्मान आमच्या सप्तामध्ये होतो. आणि जॉईंट ग्रुपच्या माध्यमातून समाज आपण समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे की आपल्या जॉईंटच्या माध्यमातून रक्तदान शिबिर म्हणा, आरोग्य शिबिर म्हणा, अवयवदान, वृक्षारोपण, किंवा जे समस्या आहे समाजामध्ये त्याचं निराकरण करते जॉईंट ग्रुप संस्था. तिथे इंटरनॅशनल संस्था असून म्हणजे भारतीय संस्था असून इंटरनॅशनलपर्यंत आपलं 700 ग्रुप यायचे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्कमध्ये सगळ्या ठिकाणी ग्रुप आहे तिथे. आणि आपल्या नाशिकच्या जॉईंट ग्रुप ऑफ नाशिक मार्फत विविध ठिकाणी समाजसेवाचे कार्यक्रम आयोजले जातात. आणि त्या सप्ताहामध्ये पूर्ण भारतीयामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सप्ताह राबवला जातो 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत तिथे त्या कालावधीमध्ये. यासाठी पदाधिकाऱ्यांचं नाव सांगा तुमचे, कोणी कोणी फेडरेशन टुएचा अनुप कुमार जोशी मी अध्यक्ष, हे गेलजी जाधव माझे अध्यक्ष, बारसे मधुकर बारसे फेडरेशनचे आमच्या नाशिक ग्रुपचे अध्यक्ष, कौशिक हारसोरा ब्लड डोनेशनचे अध्यक्ष आहे तिथे. राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारचा निषेध. त्या अहवालाशी राज्य उत्पादन शुल्काचा काहीही संबंध नाही, मनोज शौरे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे. मतदान कार्डशी आधार लिंक करण्यासाठी कार्यशाळा संपन्न. आंतरराष्ट्रीय जॉयटस फाउंडेशन शाखेतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार.